बद्दल तर माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळतंय. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहे. पुढील काही दिवस गणरायाच्या आगमनाचा उत्सव देखील शहरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि गणेश जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात इथे तर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील सिद्धिविनायक मंदिरामध्ये करण्यात आलं. याविषयी अधिक बोलण्यासाठी ज्योत्सना गंगणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योत्सना, काय कार्यक्रम नेमके सिद्धिविनायक मंदिराकडनं करण्यात आले? आपण सध्या मुंबईच्या सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोर आहोत आणि या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं जर म्हणायचं गेलं तर श्री सिद्धिविनायक मंदिराकडनं जी आहे ती दरवर्षी एक पालखी निघते आणि ती मुंबईतल्या ठराविक ठिकाणी जी आहे ती पालखी नेण्यात येते. आता एक साधारण एक मिनिटापूर्वीच ही पालखी जी आहे ती या ठिकाणाहून गेलेली. आपल्यासोबत पालखीचे जे काही भोई आहेत ते आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल की नेमकी ती पालखी गेली कुठे जाते आणि कशाप्रकारे त्याचं आयोजन असतं? ती पालखी विठ्यावरून येते, सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे असते. ते हे पाचवं वर्ष होतं तर आम्ही नेहमीप्रमाणे आणली. पालखीमध्ये नेमकं काय असतं आणि कशाप्रकारे भक्तांचा प्रतिसाद असतो ज्यावेळेस तुम्ही फिरताना? कुठे कुठे नेमकी जाते पालखी? पालखी तिथून निघते, मिरवणूक पहिले आमच्या गावात होते, तिथून मग निघाल्यानंतर इथे येते डायरेक्ट चालत पदयात्रे सगळी. आणि साधारण किती किती तुम्ही पालखीचे भोई असतात ते पालखी नेण्यासाठी? पालखी नेण्यासाठी तरी असतो 500-600 जण. बघू शकतो की पालखी जी आहे ती जाते इथून विटाव्यावरून निघते आणि मुंबईतल्या ठराविक ठिकाणी जी आहे ती पालखी त्याची मिरवणूक काढण्यात येते. आपल्याला व्हिज्युअलमध्ये आताही पालखी दिसते. श्री सिद्धिविनायक मंदिरच्या अगदी बाहेर ही पालखी आहे आणि या पालखीची खासियत म्हणजे अशीच आहे की ज्यांना श्री सिद्धिविनायक मंदिराचं इथे येऊन दर्शन घेता येत नाही ते मात्र या पालखीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि जवळपास 500 मुंबईमध्ये देखील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याविषयीच्या अधिक अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहणार आहोत. पण तुर्तास या धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.